एकीकडे यवतमाळ मधल्या राळेगाव मध्ये या T1 वाघिणीची दहशत आहे, तर तिकडे जुन्नर मधल्या शिरूर भागामध्ये एका बिबट्याची दहशत पसरलेली आहे. या बिबट्यानं आजवर अनेक प्राण्यांवर हल्ले केलेले आहेत. एक व्हिडिओ या बिबट्याचा आमच्या हाती लागलेला आहे. Z24च्या हाती हा एका सश्यावर हल्ला करतानाचा व्हिडिओ हाती लागलेला आहे. या बिबट्यामुळे या परिसरामध्ये दहशत पसरलेली आहे. रस्त्यांवर रात्रीच्या वेळी हा बिबट्या शिकारीसाठी येतो आणि कशा प्रकारे तो प्राण्यांवर हल्ला करतो त्याचा व्हिडिओ Z24च्या हाती लागला आहे. एका सश्यावर त्यानं कसा हल्ला धरला, हल्ला केला त्याचा हा व्हिडिओ आहे. प्रतिनिधी हेमंत चापोडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात. हेमंत, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कुठली मोहीम आखण्यात आलेली नाही आहे का अजून वनविभागाकडून, कारण ग्रामस्थांमध्ये या बिबट्याबद्दल दहशत आहे? नक्कीच विचार करत मॅडम. या भागामध्ये गेले अनेक दिवसापासून बिबट्याची मोठ्या प्रमाणात हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला, शिरूर असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वावर आहेत. कारण की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे, त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्यामुळे या भागामध्ये बिबट्याचे दिवसेंदिवस हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. पाळीव प्राणी असतील किंवा मनुष्यांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहे या भागामध्ये. आणि असाच एक व्हिडिओ शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील हा व्हिडिओ रात्रीच्या वेळी Z24 हा एक्सक्लुझिव्ह हाती लागलेला आहे. या भागामध्ये आपण पाहू शकता रात्रीच्या वेळी हा बिबट्या कशा प्रकारे बिंदास्त शिरूरच्या रस्त्यावरनं फिरत आहे. आणि रस्त्यावरनं फिरत असताना शिकारीच्या शोधात हा बिबट्या असताना अशाच वेळेस त्या बिबट्याच्या समोरून एक ससा येतो आणि कशा प्रकारे हा बिबट्या या सशावरती हल्ला करतो हा एक्सक्लुझिव्ह Z24 हाती हा व्हिडिओ लागलेला. आपण त्या व्हिज्युअलच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता कशा प्रकारे हा बिबट्या सशावरती हल्ला करत आहे. धन्यवाद हेमंत या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला.